मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे, ज्यावेळी करोनाची पहिली लाट होती तरी देशातली पहिल्यांदा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा आपण घेतला, ऑनलाईन एक्झाम आपण घेतली. शासनानं कुठचाही निर्णय घेतलेला नाही. 13 जे अकृषी विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जी आम्हाला सूचना केली त्या पद्धतीनं ह्या ऑफलाईन एक्झाम होत आहेत आणि आता ऑनलाईन एक्झाम घेण्याचा प्रश्नच येत नाही अशा पद्धतीची भूमिका ही स्वतः कुलगुरूंनी मांडल्यामुळं याच्यावर शासन आता पुढं काही निर्णय घेणार नाही. जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि काही विद्यापीठाच्या तर निम्म्यापेक्षा जास्त परीक्षा देखील झालेल्या आहेत, तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळी करोनाची पहिली लाट होती त्यावेळी देशातली पहिल्यांदा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा आपण घेतला, ऑनलाईन एक्झाम आपण घेतली. परंतु अशा पद्धतीनंच आपण जर ऑनलाईन एक्झाम घेत राहिलो तर इंडस्ट्रीनंतर या विद्यार्थ्यांना स्वीकारणार आहे की नाही हे एक प्रश्नचिन्ह उभं राहील. आणि म्हणून यावेळीची जी परीक्षा आहे ही विद्यापीठाच्या सूचनेनुसार विद्यापीठाच्या पुढाकारानं शासनानं कुठचाही आदेश काढलेला नाही, तरी विद्यापीठानं जे सांगितलेलं आहे की ऑफलाईन घ्याव्या त्या ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहे.